राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराची यादी आता जाहीर झालेली आहे। माजलगावमधून आमदार प्रकाश सोळंकी यांना उमेदवारी जाहीर झाली। माझ्यासोबत प्रकाश दादा आहेत। दादा, उमेदवारी जाहीर झाली आहे सकाळपासूनच, बघतो आपण आता फोन वगैरे सुरू झाले, पहिली प्रतिक्रिया काय आहे? नाही, प्रतिक्रिया म्हणजे आता पक्षाने जबाबदारी दिली आहे तर निवडणूक लढवावी लागेल। खरं म्हणजे माझी यावेळेस उभं राहायची इच्छा नव्हती, परंतु शेवटी निर्णय हा पक्षावर आणि नेत्यावर सोपवला होता। त्यांनी विविध मार्गातून माहिती गोळा करून म्हणा किंवा परिस्थितीचं आकलन करून मला उमेदवारी दिलेली आहे, त्याच्यामुळे मी निवडणूक लढवणार। मगाशी तुम्ही एक सगळ्यात मोठं वक्तव्य केलं होतं की आता मी जबाबदारी जी आहे माझ्या पुतण्याकडे देते, आणि अचानकपणे पक्षाने ती परत जबाबदारी तुम्हाला सोपवली। आता जे काही समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, यांच्यात कसा सुसंवाद वगैरे तुम्हाला घडतो? सुसंवादच आहे, त्याच्यामध्ये काही मतभेद नाही। मतभेद असं नसतात, तो माझा पुतण्याचं आहे आणि मी त्याला राजकीय वारसदार म्हणून मागचे 12 वर्ष तो काम करतो, अगदी खालच्या टप्प्यापासून पंचायत समितीचा सदस्य, उपसभापती, जिल्हा परिषदचा सदस्य, मग बांधकाम सभापती, असं त्यांनी काम बघितलेलं आहे, अनुभव आहे। कारखान्याचा व्हाईस चेअरमन म्हणून तो सध्या काम बघतो, त्यामुळे राजकारणाचा परिपूर्ण अनुभव आहे, तरुण आहे। म्हणून माझी इच्छा होती की तरुणपणी त्याला जर संधी मिळाली तर पुढचे अनेक वर्ष तो या भागाचं नेतृत्व करेल ही अपेक्षा असल्यामुळं मी त्याचं नाव दिलं होतं। परंतु सद्यस्थितीमध्ये जी राजकीय परिस्थिती आहे, काही आरक्षणाचे मुद्दे आहेत, काही OBC समाजाच्या मागण्या आहेत, काही ह्याच्या मागण्या आहेत, या सामाजिक परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळे मला वाटतं की पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली। सध्याची परिस्थिती विचित्र वेगळी आहे असे चालू आहे। सामाजिक स्वास्थ्य जो आहे तो बीड जिल्ह्याचा बिघडलेला आहे। एक वर्ष लोकसभा निवडणुकीमध्ये जरा मी फॅक्टर चालू आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये हा फॅक्टर कारण घेत नाही। आता काय होईल ते आज आपण काही सांगू शकत नाही। लोकसभेच्या वेळेसही आम्ही कधी अशी अपेक्षा केली नव्हती की इतका जरांगे फॅक्टर चालेल किंवा जातीवाद होईल, अशी अपेक्षा नव्हती, पण ती झाली। विधानसभेत काय होईल हे आत्ताच मला नाही सांगता येत। अशी अपेक्षा आहे की विधानसभेमध्ये जातीवाद होऊ नये, दोन्ही समाजाचा एकोपा कायम राहावा, तशी अपेक्षा आहे, तसा प्रयत्नही सगळेजणं करतो आहे आम्ही की ह्याच्यामध्ये काही जात राजकारणामध्ये कधी बीड जिल्ह्यामध्ये जातपात आली नाही। काकू केशर काकू ह्या अत्यल्प मायनॉरिटीच्या नेत्या होत्या, म्हणून त्यांना बीड जिल्ह्याने खासदार केला। असे अनेक नेते आहेत की त्यांचं स्वतःच्या जातीचं मतदान कमी आहे, परंतु त्यांना मान्य केलं ना बीड जिल्ह्याने, त्याच्यामुळं हा फॅक्टर नव्हता, दुर्दैवाने आला लोकसभेच्या निवडणुकीत। पुढं तो कमी व्हावा, सामंजस्य ऐक्य राहावं असा निश्चितपणानं आमची भावना आहे आणि तसे प्रयत्न आम्ही करू। महायुतीकडनं उमेदवारी जाहीर झालेली आहे, मात्र महाविकास आघाडीकडनं अद्याप उमेदवार समोर येत नाही। चालू आहे, आता ही प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे, येईल आज उद्या परवा 2 दिवसात येईल ना। प्रकाश दादा सोळंकी यांना आव्हान काय आहे, कोण आव्हानात्मक असेल, कुठला उमेदवार? नाही, आव्हानात्मक वगैरे असं काही नसतं, परंतु आता उमेदवार तर कोणीतरी येणारच। इथे अनेक इच्छुक आहेत जे आत्ताच भारतीय जनता पक्ष त्यांनी सोडल्या जमा आहे आणि ते तुतारीकडून तिकिटाची अपेक्षा करत आहेत, अशापैकीच एखादा येईल असं मला वाटतं। ही निवडणूक विकासावर होईल का पुन्हा एकदा जातीवर? नाही, आता मला वाटतं की ही निवडणूक विकासावर होईल। त्याचं कारण आहे की आता या मतदारसंघामध्ये 2 किंवा 3 किंवा कदाचित 4 मराठे उभे राहतील, काही ODC समाजाचे उभे राहतील, त्याच्यामुळे शेवटी जनता केलेल्या कामावर जर मतदान केलं तर मग जातीवाद होणार नाही। आणि विकास बाजूला ठेवून जर का मतदान केलं तर कदाचित पण न व्हावं अशी अपेक्षा आहे। नक्कीच या निवडणुकीत तरी निदान जातीवाद होऊ नये अशी अपेक्षा आहे, मात्र ही निवडणूक जातीवर नव्हे तर विकासावर होईल
असंही प्रकाशदादा सोळंकी यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, माजलगाव, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.